नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन वर्गामध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आजच्या तासिकेला लेखन विभागातील कथालेखन हा घटक आपण आज अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण कथालेखनाचे प्रकार समजून घेऊया. कथालेखनामध्ये शौर्य कथा, बोधकथा, विज्ञान कथा, ऐतिहासिक कथा, रूपक कथा, विनोदी कथा अशा प्रकारे कथालेखनाचे प्रकार आपणाला सांगता येतील. विद्यार्थी मित्रांनो, कथालेखन आपण मागील वर्षापासून म्हणजेच इयत्ता 5वीच्या वर्गापासून करत आलो आहोत. कथालेखन ही कल्पकतेवर आधारित एक कला आहे. कथालेखन करताना कथेच्या विषयास अनुसरून दैनंदिन निरीक्षण, वाचन, अनुभव, सृजनशील कल्पना, तर्कसंगत विचार या दृष्टीने विचार करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर कथालेखनातून सृजनशील लेखनाला वाव मिळतो. आपण ज्यावेळी कथालेखन करतो त्यावेळी आपल्या कल्पनाशक्तीचा विकास या कथालेखनातून होतो. त्याचबरोबर कथालेखन करतेवेळी विद्यार्थ्यांमधून नवनिर्मिती क्षमता या ठिकाणी विकसित होते. त्याचबरोबर कथालेखन हे आपल्या मराठी भाषेतून करायचे असल्यामुळे या ठिकाणी स्वभाषेच्या प्रकटीकरणास वाव मिळतो. विद्यार्थी मित्रांनो, कथालेखन करताना कोणती काळजी घेतली पाहिजे याचा थोडक्यात आपण आढावा घेऊया. कथालेखन करतेवेळी सर्वप्रथम कथेचे मुद्दे, शीर्षक, कथेची रचना, घटना व पात्रे, कथेतील संवाद व भाषा आणि कथेचा शेवट, तर या मुद्द्यांचा आपण विचार करणे गरजेचे आहे. सर्वप्रथम कथेचे मुद्दे, यामध्ये विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुद्द्यांचे 2 ते 3 वेळा काळजीपूर्वक वाचन करणे गरजेचे आहे आणि मुद्द्यांचे वाचन करून झाल्यावर मुद्द्यांच्या आधारे गोष्टीचा आशय या ठिकाणी समजून घ्यायचा आहे. म्हणजेच मुद्द्यांच्या आधारे गोष्टीचा आशय विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावा. पुढची महत्त्वाची बाब म्हणजेच कथेचे शीर्षक व कथेची सुरुवात. विद्यार्थी मित्रांनो, मुद्द्यांचे वाचन व कथेचा आशय आपल्या लक्षात आला की आपण कथेला योग्य असे शीर्षक देणे गरजेचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक कथेला तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे या ठिकाणी शीर्षक देता येईल. शीर्षकाची मर्यादा कमीत कमी शब्दात असणे गरजेचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, कथेच्या आशयाला समर्पक असे शीर्षक देणे गरजेचे आहे. कथेला शीर्षक देऊन झाले की कथेची सुरुवात आकर्षकरित्या करावी. म्हणजेच जर कावळ्याची गोष्ट असेल तर फार फार वर्षापूर्वीची गोष्ट, एक आटपाट नगर होते, अशा प्रकारे आपणाला कथेची आकर्षक सुरुवात करता येईल. त्याचप्रमाणे कथेमध्ये कमीत कमी 2 ते 3 परिच्छेद आपण तयार करणे गरजेचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, कथालेखन करतेवेळी तुम्ही कमीत कमी 2 ते 3 परिच्छेदामध्ये कथालेखन करणे गरजेचे आहे. कथेचे शीर्षक व कथेची सुरुवात याचप्रमाणे पुढील महत्त्वाची बाब म्हणजेच कथेची रचना. कथेची रचना करतेवेळी कथेला प्रारंभ, मध्य व शेवट असावा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कथा नेहमी भूतकाळात लिहावी. विद्यार्थी मित्रांनो, आपण लिहत असलेली कथा भूतकाळामध्ये घडून गेलेली आहे, म्हणूनच कथा नेहमी भूतकाळात लिहावी. म्हणजेच फार फार वर्षापूर्वीची गोष्ट, एक राजा राज्य करीत होता, अशा प्रकारे भूतकाळाची वाक्ये आपण लिहिणे गरजेचे आहे. पुढची महत्त्वाची बाब म्हणजेच कथालेखन करतेवेळी आकलनपूर्ण छोटी छोटी वाक्ये कथेमध्ये असावीत. कथेचा मजकूर उत्कंठावर्धक असावा. म्हणजेच
जो कोणी तुमची कथा वाचेल त्या व्यक्तीला किंवा त्या वाचकाला पुढे काय घडणार आहे याची उत्कंठा निर्माण करणारा तुमच्या कथेचा मजकूर असणे गरजेचे आहे. पुढची महत्त्वाची बाब म्हणजेच कथेतील घटना व पात्रे. कथेतील मुद्द्यांना अनुसरून कथेतील घटना व पात्रे निवडावीत. विद्यार्थी मित्रांनो, मुद्द्यांना अनुसरून कथेमध्ये असणाऱ्या घटना व वेगवेगळी पात्रे आपण निवडणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ जंगल असेल, परिसर असेल, नदीकाठचा परिसर असेल, तर अशा प्रकारची स्थळं आपण मुद्द्यांना अनुसरून निवडणे गरजेचे आहे. कथेतील पात्रे, घटना व स्थळांच्या वैशिष्ट्यांचे बारकावे जाणून घेऊनच कथेचे वर्णन करावे. वर्णन चित्रदर्श असावे. म्हणजेच या ठिकाणी मुद्द्यांच्या आधारे आपण थोडक्यात कथेचे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे करणे गरजेचे आहे. पुढची महत्त्वाची बाब म्हणजेच कथेतील संवाद व कथेची भाषा. कथेत निवडलेल्या पात्रांना अनुसरून कथेतील संवाद असावा. सहज व सोप्या भाषेचा वापर करून कथेची परिणामकारकता आपणाला वाढवता येते. कथालेखनामध्ये विरामचिन्हांचा योग्य वापर विद्यार्थी मित्रांनो आपण करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर कथेमध्ये वाक्प्रचार, म्हणी यांचा सुयोग्य वापर देखील तुम्हाला करायला येईल. त्याचबरोबर कथेमध्ये वाक्प्रचार, म्हणी यांचा देखील सुयोग्य वापर आपणाला करता येणे गरजेचे आहे. पुढची महत्त्वाची बाब म्हणजेच कथेचा शेवट व तात्पर्य. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वीमध्ये आपण फक्त कथालेखन हा घटक समजून घेतला होता. इयत्ता 6वीमध्ये तुम्हाला तात्पर्य लेखन देखील करावयाचे आहे. कथेच्या सुरुवातीप्रमाणेच शेवट हा देखील आकर्षक असणे गरजेचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, कथालेखन करताना महत्त्वाच्या लक्षात घ्यावयाच्या बाबींचा आपण थोडक्यात आढावा घेतला. यानंतर आपण नमुना कथालेखन पाहूया. सर्वप्रथम आपण कथेचे मुद्दे पाहूया. एक टोपीवाला. गावोगावी टोप्या विकणे. एके दिवशी दुसऱ्या गावी टोपी विकण्यात जाणे. वाटे जंगल. झाडाखाली विश्रांती घेणे. झाडावर माकडे. माकडे टोपी घेऊन जाणे. टोपीवाला उठणे. पेटीत एकही टोपी नसणे. झाडावर पाहणे. टोपीवाला माकडांच्या दिशेने दगड फेकतो. माकडे झाडावरील कैऱ्या फेकतात. टोपीवाल्याची युक्ती. स्वतःच्या डोक्यावरील टोपी जमिनीवर फेकतो. माकडेही टोप्या जमिनीवर फेकतात. टोपीवाला खुश. टोप्या गोळा करून दुसऱ्या गावी जाणे. शीर्षक व तात्पर्य. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम 2 ते 3 वेळा या मुद्द्यांचे वाचन करणे गरजेचे आहे. मुद्द्यांचे वाचन करून झाल्यावर या मुद्द्यांना अनुसरून अगदी थोडक्यात कथेचे चित्र डोळ्यांसमोर तयार करावे. त्याचबरोबर कथेला आकर्षक असे शीर्षक आपण देणे गरजेचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, या मुद्द्यांच्या आधारे आपण कथालेखन करणार आहोत. सर्वप्रथम कथेचे शीर्षक. चतुर टोपीवाला. फार फार वर्षापूर्वीची गोष्ट. एक आटपाट नगर होते. त्या नगरात एक टोपीवाला राहायचा. तो वेगवेगळ्या रंगाच्या कापडांपासून टोप्या बनवायचा आणि शेजारच्या गावांमध्ये आपल्या टोप्या विकायचा. टोपीवाला प्रामाणिक व खूप मेहनती होता. एके दिवशी हा टोपीवाला दुसऱ्या गावी टोप्या विकायला गेला. दुसऱ्या गावी जाताना त्याला वाटेत जंगल लागले. जंगल खूप झाडांनी घनदाट असे होते. दिवसभर चालल्याने तसेच
उन्हात फिरून तो अगदी दमून गेला होता। जंगलात त्याने विश्रांती करण्याचा निर्णय घेतला। त्याने एका मोठ्या झाडाखाली आपल्या टोप्यांची पेटी ठेवली आणि तिथेच तो झोपी गेला। त्याचवेळी झाडावर खूप माकडे होती। माकडांनी टोपीवाल्याला पाहिले। टोपीवाला झोपेत असताना झाडावरून माकडे खाली उतरली। माकडांनी टोपीवाल्याच्या पेटीतल्या रंगीबेरंगी टोप्या घेतल्या आणि परत झाडावर जाऊन बसली। थोड्या वेळाने टोपीवाला जागा झाला। बघतो तर काय, पेटी रिकामी। त्याची नजर झाडावर गेली। झाडावर सगळी माकडं टोप्या घालून बसली होती। टोप्या पाहून टोपीवाला ओरडला। टोपीवालाने टोप्या मिळवण्यासाठी माकडांच्या दिशेने दगड फेकले, परंतु माकडांनी देखील झाडावरील फळे टोपीवाल्याच्या दिशेने फेकली। टोपीवाल्याने पुन्हा एक काठी माकडांच्या दिशेने फेकली, तर माकडांनी देखील झाडांच्या फांद्या टोपीवाल्याच्या दिशेने फेकल्या। शेवटी टोपीवाला वैतागला। तो स्वतः विचार करू लागला, आपण कृती केल्याप्रमाणे माकडे कृती करत आहेत हे त्या टोपीवाल्याच्या लक्षात आले। तेवढ्या टोपीवाल्याला एक युक्ती सुचली। टोपीवाल्याने आपल्या डोक्यावरील टोपी काढली आणि जमिनीवर फेकली। माकडांनी देखील टोपीवाल्याप्रमाणे कृती करत आपल्या डोक्यावरील रंगीत टोप्या काढल्या आणि खाली जमिनीवर फेकल्या। माकडांनी जमिनीवर फेकलेल्या टोप्या पाहताच टोपीवाला खुश झाला। टोपीवाल्याने पटापट माकडांनी फेकलेल्या सर्व टोप्या गोळा केल्या आणि पेटीमध्ये ठेवल्या। टोपीवाला आनंदाने दुसऱ्या गावी टोपी विकण्यासाठी निघून गेला। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे नमुना कथा आपल्याला पाहता येईल। कथेचे तात्पर्य: शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ। तर विद्यार्थी मित्रांनो, या कथेमध्ये टोपीवाल्याने शक्तीचा वापर केला, परंतु तो व्यर्थ ठरला आणि शेवटी युक्ती वापरून आपल्या टोप्या टोपीवाल्याने परत मिळवल्या। म्हणून या ठिकाणी कथेला समर्पक असे तात्पर्य आहे, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण नमुना कथा अभ्यासली।